अमळनेर शहरात सट्टा व मटका सारख्या अवैध धंद्यांवर छापे मारत कारवाई सुरू केली आहे। शहरात ठिकठिकाणी सट्ट्याची दुकाने खुलेआम सुरू होती। याबाबत प्रसार माध्यमातून आवाज उठल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाने गुरुवारी दुपारी सहाय्यक फौजदार संजय पाटील, कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, दीपक माळी, रवी पाटील, शरद पाटील, राहुल पाटील आदींनी मच्छी मार्केट व बाजारपेठ परिसरात 5 ते 6 ठिकाणी छापे मारून सट्टा साहित्य जप्त करून काहींना ताब्यात घेतले व संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे। आगामी काळात येणारे सण लक्षात घेता पोलिसांनी कारवाई सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। अमळनेर तालुक्यातील खेडी वासरे येथील उमेश धनराज पाटील या शेतकऱ्याने सरदार नामक खतामुळे कापूस पीक खराब झाल्याने 8 बिगे कापसावरती रोटावेटर फिरवला आहे। सुपर दानेदार सरदार हे खत कापसाला दिल्यानंतर संपूर्ण 8 बिघा कापूस खराब झाला होता। वाढही थांबून पानं आंबाळी सारखी झाली होती। सदर खतच पिकाला हानिकारक आहे हे खत दिलेल्या आणि खत न दिलेल्या पिकावरून लक्षात आले, त्यामुळे शेतकऱ्याने संपूर्ण कापूस पिकावर रोटावेटर फिरवला आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्याचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे। दरम्यान कृषी विभागाकडून तालुक्यात कापूस पिकांची पाहणी करण्यात आली। यात अमळनेर तालुक्यात जानवे, मंगरूळ, पिंपळे, शिरसाळे, जवखेडा, खेडी, वासरे, मारवड परिसरातील सरदार खत लावलेले शेतकऱ्यांचे 100% नुकसान झालेले असून कृषी विभागाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत ही मागणी शेतकरी राजा करीत आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त अमळनेरात येत्या 15 ऑगस्टला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। यावेळी शो जज म्हणून महाराष्ट्र कलारत्न पुरस्काराने सन्मानित असलेल्या पूजा शेंडगे व खानदेशी कलाकार पुष्पा ठाकूर या उपस्थित राहणार आहेत। सदर कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट रोजी इंदिरा गांधी भुवन येथे होणार आहे। शहरातील धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत क्रांती दिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांनी मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत देशाच्या प्रगतीसाठी एकतेची व प्रयत्नांची शपथ घेतली। याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील, प्राध्यापक महादेव तोंडे, डॉक्टर संगीता चंद्राकर, डॉक्टर जयवंतराव पाटील व डॉक्टर दिलाधर पाटील आदी उपस्थित होते। मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 2047 पर्यंत भारत महासत्ता करण्यासाठी गुलामीची मानसिकता सोडून देशाच्या प्रगतीत आणि एकात्मतेत योगदान देऊ या आशयाची शपथ प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली। तालुक्यातील नगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी प्राची भूषण गिरी हिची एबीपी माझा लाईव्ह वर दिनांक 11 ऑगस्ट रोजी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे। ज्ञान की चळवळ पुणे व एबीपी माझा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव स्वतंत्र भारत अभिनव पोस्ट कार्ड स्पर्धेत या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। तिच्या सोबत समन्वयक शिक्षक म्हणून कैलास सोनवणे यांची निवड झालेली आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक प्रदीप लोखंडे उपस्थित राहणार आहेत। या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन आर पाटील, प्राचार्य तुषार बोरसे आणि विद्यालयातर्फे प्राचीचे अभिनंदन केले आहे। भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमळनेर शाखेतर्फे प्रताप महाविद्यालयात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी सदर मुलगी आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहर मंत्री गौरव पाटील, अमोल पाटील, प्रगती पाटील आणि दिगेश्वरी मनोगत व्यक्त केले। सदर केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दुष्कर्म करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी दिली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। यावेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। शहरातील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्हा परिषद भरती, वनरक्षक, तलाठी भरती पदांसाठी होणाऱ्या परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात आले। जळगाव येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देवलसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले।